आज मित्रांनो 12 ऑक्टोबर 2020, आज मध्यरात्री 12 पर्यंत 12 ऑक्टोबर व 12 नंतर 13 ऑक्टोबर पहाटे 4 पर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणत्या वेळेला कसा पाऊस पडू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। मित्रांनो आज मध्यरात्री आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये जे काही चक्रीवादळ तयार झालेलं आहे ते आज मध्यरात्री आपल्याला विशाखापट्टणमच्या परिसरामध्ये किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ढगफुटीसारख्या पावसाचा अंदाज दिला होता, तर बऱ्याचशा भागामध्ये अतिमुसळधार व काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस कालही झाला होता। तर आजही मित्रांनो महाराष्ट्रालगतच्या इतर राज्यांच्या काही भागांमध्ये ढगफुटीसारख्या पावसाची शक्यता आहे। तो म्हणजे आपण बघू शकता हा जो हैदराबादचा भाग आहे या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार तर काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल। तर याच भागांमध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही। आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। व्हिडिओ नक्की कुठेही स्किप न करता पूर्ण बघा कोणत्या वेळेला कोणत्या भागात कसा पाऊस होऊ शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करू शकता। आज मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान बेलागावी गोकाक वगैरे हा परिसर आहे, सावंतवाडी वगैरे महाराष्ट्राच्या लगतचाच परिसर आहे, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आहे। तर बेलागावी आणि गोकाकच्या काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर सांगली काडोली कराड विटा या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर पंढरपूर सोलापूरच्या भागांमध्ये जागोजागी हलका मध्यम पाऊसची शक्यता आहे। फार काही अति जोरदार पाऊसची शक्यता सध्या तरी दिसत नाही आहे, परंतु नवीन काही अपडेट आल्यास आम्ही लगेच तत्काळ व्हिडिओ अपलोड करत असतो। सोलापूर बार्शी करमला बारामती वगैरे या भागांमध्ये हलका ते जागोजागी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री बघायला मिळेल। तसेच सांगली आणि विजयपुराच्या या पट्ट्यामध्ये आपल्याला हलके ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर इतरत्र सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळेल। त्याचबरोबर नांदेड पारली देगलोर निजामाबाद वगैरे हा पट्टी या पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊसची शक्यता आहे। नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार, तसेच हिंगोली उमरखेड पुसाद वगैरे हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्र बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भामध्ये नागपूर गोंदिया भंडारा वगैरे या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद जालना परभणी या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येत नाही। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे। तर पहाटे 4 दरम्यान नांदेडच्या काही काही भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचा शिडकावा तर तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। सोलापूर कोल्हापूर वगैरे या पट्ट्यांमध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळेल। तर महाराष्ट्रालगतच मित्रांनो जो काही कमी दाबाचा हुबलीच्या परिसरामध्ये हलकासा कमी दाबाचा पट्टा सकाळपासून निर्माण झालेला आहे, तर इथे किनारपट्टीलगत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। ही आहे मित्रांनो महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।